पवन मोबाइल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त मान्सून ऑफर। फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून। फायनान्स उपलब्ध। नियम व अटी लागू। पलूस शहरात मोबाइल्स, लैपटॉप, कंप्यूटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाइल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स पलूस। सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर। आजच भेट द्या पवन मोबाइल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। 76 61 35 46 98 90 00 64 68। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। अंकलखोप येथे शासनाच्या 5% जीएसटी विरोधात कडकडीत बंद। केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तूवर 5% जीएसटी कर लावण्याच्या सरकारच्या आदेशाला किराणा व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे। विविध व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला पाठिंबा देत अंकलखोप तालुका पलूस येथील सर्व व्यापारी वर्गाने आज आपली आस्थापने बंद ठेवून 5% जीएसटीला विरोध दर्शवला आहे। अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5% जीएसटी लागू होणार आहे। त्याबाबतचे नोटिफिकेशन 13 जुलै रोजी काढले असून 18 जुलै पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। या निर्णयाविरोधात अंकलखोप येथील व्यापारी संघटनेने बंद पाळला। यावेळी व्यापारी संघटनेचे सुनील चौगुले, अनिल नायकवडी, लक्ष्मण सणगर, रमेश देशमुख, बाळासो अत्तर, नंदकुमार हिरेमठ, अनिकेत चौगुले, अण्णाप्पा सुभेदार, किरण भागवत आदी पदाधिकारी सभासद उपस्थित होते। आज शासनाने 5% जीएसटी आकडधान्य अन्नधान्यावर लागू केल्यामुळे भारत बंदला अंकलखोप व्यापारी संघटना पूर्णपणे पाठिंबा देत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।